नमो नम विद्यार्थी मित्रांनो इयत्ता दहावीच्या संस्कृतच्या पाठ्यपुस्तकातील पुढच्या पाठाचा आज आपण अभ्यास करूयात नवम पाठ धेनो व्याघ्रह पलायते ते असं या पाठाचं शीर्षक आहे अर्थ सांगतो या पाठाच्या शीर्षकाचा गाईला पाहून अथवा गाईपासून वाघ पळाला किती वेगळा अर्थ आहे नेमकं काय असेल या कथेत या पाठात काय आहे आपण प्रस्तावनेतून जाणून घेऊ सगळ्या सुरुवातीला पुरा भोज राजेन समस्या उद्घोषित आसीत मृगात सिंह पलायते इति पूर्वीच्या काळी भोज नावाच्या राजाने एक समस्या घोषित केली उद्घोषिता म्हणजे घोषित केली आसीत म्हणजे होती मृगात सिंह पलायते मृगात म्हणजे हरिणापासून सिंह म्हणजे सिंह पलायते पळून गेला हरिणापासून हो सिंह पळून गेला अशा प्रकारची समस्या निर्माण केली अथवा समस्या घोषित केली आणि मग त्याच्यानंतर काय काय सांगितलेलं पहा सुंदरसं असं वर्णन करतायत की सृष्टी निर्मितम विरुद्धम किंचित प्रतिपादतम तत्र कश्चित प्रति प्रतिपादित तत्र कि या सृष्टीच्या विरोधामध्ये असणारे असे काही घटक इथे यांनी वर्णन केलेले आहेत तथापि नैके हे कवी भी ही सा समस्या विविध प्रकार तरी देखील अनेक कवींनी या समस्येच वेगवेगळ्या पद्धतीतून पूर्तता केली ईदृशी एव कश्चित समस्या समुतपन्ना चिमनरावस्य जीवने अशा प्रकारची ही एक समस्या चिमनरावस्य जीवने समुत्पन्ना निर्माण झाली समुत्पन्ना म्हणजे निर्माण झाली चिमनरावाच्या जीवनामध्ये अशाच प्रकारची एक समस्या निर्माण झाली चिमनरावह वी जोशी चिमनराव म्हणजेच ची जोशी हे लेखक आहेत इति लेखक कवयेन निर्मितम अजरामरम पात्रम अशा प्रकारच्या या श्रेष्ठ लेखकांनी अथवा कवींनी देखील एक अजरामर अशा प्रकारचं पात्र यामधून निर्माण केलं आता पहा चिमनरावच चिमनरावाचे चराट इथे कथासंग्रहात कॅप्टन चिमनराव स्काउट मास्टर इथे कथा या अयम अनुवाद काय सांगितलेलं पहा चिमनरावाचे चराट या कथासंग्रहामधून कॅप्टन चिमनराव स्काउट मास्टर अशा प्रकारच्या या कथेतून घेतलेला हा अनुवाद आहे स्काउट नाम बालवीर चमूहू स्काउट म्हणजेच बालवीर चमू म्हणजे लहान मुलांचा वीर म्हणजेच पराक्रमी लहान मुलांचा गट अथवा सेमा चमू म्हणजे गट किंवा सेना परत काय सांगितलेलं आहे पहा परोपकारस्य, परोपकार्या शौर्य परस्पर च संस्कर संस्कारान मनसी रोपयु आरब्धा कश्चित वा काचित क यंत्रणा यामध्ये काय सांगितलेलं आहे पहा म्हणजेच ब लहानपणापासूनच आपल्यामध्ये परोपकाराची भूमिका शौर्याची भूमिका एकमेकांना सहकार्याची भूमिका समाजसेवेची भूमिका अशा प्रकारचा एक संस्काराचा घटक यामधूनच प्राप्त होत असतो परत काय सांगितलेलं आहे पहा एकादृश्य बाल्य बालसैन्यम निर्मातव्यम किंवा निर्मितव्यम चिमन चिमनरावस्य महती आकांक्षा आसी आणि मग चिमनरावाची एक मोठी आकांक्षा होती की अशा प्रकारचं आपण एक सेना तयार केलेली आहे आणि लहानपणापासूनच त्यांच्या मनामध्ये समाजकार्याची कोणाला तरी उपकार परोपकाराची संधी आपल्यापासून प्राप्त व्हावी आपण देखील कोणाच्या तरी मदतीस पडावं अशी त्यांची एक मोठी आकांक्षा होती तादृशम गणम निर्माय विरामकाले बनेश्वर ग्रामम शिबिरार्थम सर्वे समागता आणि त्यासाठीच त्यांनी लहानपणी म्हणजेच एक गण निर्माण करून म्हणजे गटाची निर्मिती करून विराम काले सुट्टीच्या कालखंडामध्ये एका शिबिरासाठी बणेश्वर ग्रामम बनेश्वर, बनेश्वर नावाच्या गावामध्ये हे सगळेजण एकत्रित आले शिबिर समये परोपकारस्य कथम अवसर लब्ध कह च अनवस्था प्रसंग उद्धृत इति स्वयं निवेदित चिमनराव आणि मग चिमनरावांनी या शिबिरामध्ये परोपकार कसे करायला हवेत परोपकाराची संधी कशी प्राप्त होईल आणि मिळाल्याच्या नंतर त्याच्यासाठी आपणाला कोणकोणता अनेक कठीण प्रसंगाला कठीण प्रसंग निर्माण झाले या संदर्भातलं वर्णन त्यांनी इथं केलेलं आहे कथायाम अस्याम या कथेमध्येच प्रासंगिक शाब्दिक तथा चिमनरावस्य स्वभाव वैशिष्टेन निर्मितः यामध्ये काय सांगितलेलं आहे पहा की प्रस्तुत कथेमध्येच चिमनरावाला निर्माण झाले चिमनरावाभोवती निर्माण झालेले काही प्रासंगिक आहेत काही शाब्दिक आहेत तसेच त्यांचे काही स्वभाव देखील इथं निर्माण झालेली आहेत विनोद वाचकस्य मुखे नूनं स्मित रेखा जनयती आणि त्यातून निर्माण झालेले जे काही विनोद आहेत वाचकाच्या मनावरती अथवा ओठावरती एक स्मित हास्य निर्माण करून देणार आहे अशा प्रकारचं वर्णित करतात कथा एषा समर्पणं कथा एषा समर्पणं वार्षिक अंकात स्वीकृता आणि ही कथा समर्पणं या वार्षिक अंकातून घेतलेली आहे ही झाली या पाठाची प्रस्तावना आता प्रत्यक्षात आपण पाठाला सुरुवात करूयात पाठाला सुरुवात करतोय शिबिरस्य प्रथम दिने एव भोजनादिक मध्यान्ने बाल सह पत्रक्रीडा मग्न आसम अहम शिबिरस्य प्रथम दिने शिबिराच्या पहिल्या दिवशी भोजनादिकं समाप्य म्हणजे जेवणाचा कार्यक्रम संपून मध्यान्ने दुपारच्या वेळी बालाई ही सह मुलांसोबत पत्रक्रीडाया पत्रक्रीडा म्हणजे पत्त्याचा खेळ किंवा पत्रांचा खेळ पत्ते खेळण्यामध्ये मी स्वतः मग्न होतो म्हणजे चिमनराव स्वतः मग्न होते तदा सद्य परिचित प्रोफेसर सर्कसवाले कंसाच शब्द इथे सर्कस क्रीडांगण स्वामी माम एव अन्विषन तत्र समागत आणि तेव्हाच त्यावेसे परिचित असणारे प्रोफेसर सर्कसवाले सरकस क्रीडा सरकस खेळाचा मालक मला शोधत माम एव मलाच अन्विशन म्हणजे शोधत तत्र समागता तेथे आले तेथे आल्याच्या नंतर पहा कॅप्टन साहेब शृण तू कॅप्टन साहेब अहो कॅप्टन साहेब ऐका कॅप्टन साहेब ऐका अस्माकं सर्कस क्रीडायातीपयेभ्य मासेभ्य लोकप्रिय भोजन कार्यक्रम प्रचलती अहो स सा, कॅप्टन साहेब आमच्या या सर्कशीच्या खेळामध्ये कित्येक दिवसापासून कित्येक महिन्यापासून लोकप्रिय लोकांना आवडणारा असा सहभोजन कार्यक्रम प्रचलती एकत्रित जेवणाचा कार्यक्रम चालतो गौ हो भल्लूक व्याघ्र चित्ते पशूनां कार्यक्रमः कार्यक्रम प्रयोगसर्वोच्च आकर्षण अस्ति गौ हो, म्हणजे गाय भल्लूक म्हणजे अस्वल व्याघ्रः म्हणजे वाघ गाय अस्वल आणि वाघ अशा प्रकारचे हे पाळीव प्राणी आणि वन्यप्राणी एकत्रित जेवणाचा त्यांचा कार्यक्रमाचा हा प्रयोग सर्वोत्तम असं आमचं आकर्षण केंद्र आहे तथा विज्ञापनं कृत्वा प्रवेशपत्रानी अपिविक्रितानी त्याचप्रमाणे विज्ञापनं कृत्वा जाहिरात करून प्रसिद्धी करून त्याचबरोबर सांगितलेलं आहे प्रवेशपत्रानी अपिविक्रितानी आणि आम्ही त्यांची प्रवेशपत्र म्हणजेच तिकीटं देखील विकलेली आहेत